माझं नाव तेजपाल पाटील। तर आज आपण पाहणार आहोत सॅमसंगनी नवीन इंट्रोड्यूस केलेल्या 2021 सिंगल डोअर रेफ्रिजरेटर बद्दल, जो आहे आपल्याला अवेलेबल अशा सेगमेंटमध्ये ज्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा स्पेस तर मिळतोच, पण त्यासोबत आणखी भरपूर असे वेगवेगळे फीचर्स आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात। तर त्यातला यातला पहिला फीचर जो आहे तो म्हणजे डिजिटल कंट्रोल पॅनल। यामध्ये आपल्याला जर पाहाल तर हा डिजिटल कंट्रोल पॅनल आउटसाईडलाच दिलेला आहे, ज्याचा फायदा आपल्याला टेम्परेचर जर कमी जास्त करायचं असेल, बदलायचं असेल, तर डोअर ओपन करायची गरज याच्यामध्ये नाही पडत। स्पेशली नॉर्मल कोणताही फ्रीज जर तुम्ही बघाल तर इथे आपल्याला टेम्परेचर सेटिंग करण्यासाठी नॉब असतो, तर तो नॉब जो आहे तो कंपनीने यावर्षी आपल्याला हटवून दिलेला आहे। यामध्ये आपल्याला टेम्परेचर जर सेट करायचं असेल तर 6 वेगवेगळ्या स्टेपमध्ये आपण टेम्परेचर सेट करू शकतो। तर हे वेगवेगळे 6 स्टेप टेम्परेचर सेटिंग आपल्याला याच्यामध्ये मिळून जातं। सोबतच यामध्ये आपल्याला अवेलेबल आहे तो म्हणजे पॉवर कूल मोड। इन केस आपल्या घरामध्ये काही फास्टेस्ट कूलिंग करणारे पदार्थ असतील, आपल्याला ते फ्रीजमध्ये ठेवायचे असतील किंवा बर्फ फास्ट लागणार असेल, त्या कंडिशनमध्ये आपण हे पॉवर कूल बटन प्रेस करू शकतो। हे बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला इथं पॉवर कूलचं ऑप्शन, फास्ट कूलिंगचं ऑप्शन आपल्याला याच्यामध्ये ग्लो होऊन जाईल। तर हा आपल्याला 53% फास्टर आईस मेकिंग करून देईल आणि त्यासोबतच यामध्ये आपल्याला 33% फास्टर कूलिंग करून देण्याचं काम करून देतो। नेक्स्ट फीचर येतो डिफ्रॉस्टिंग। नॉर्मली डिफ्रॉस्टिंग प्रोसेस करताना आपल्याला नॉब प्रेस करावा लागतो, तर यामध्ये आपल्याला ई डिफ्रॉस्ट हा ऑप्शन दिलेला आहे। तर हा आयकॉन आपण ग्लो करायचं असल्यास तर ई डिफ्रॉस्ट हे बटन आपल्याला प्रेस करावं लागेल, त्यानंतर डिफ्रॉस्टिंग प्रोसेस चालू होऊन जाईल। ही डिफ्रॉस्टिंग प्रोसेस आपल्याला मध्येच जरी पॉज करायची असेल तर नॉर्मल फ्रीज मध्ये ही गोष्ट पॉसिबल नाही, तर सॅमसंगने यावर्षी आपल्याला ही गोष्ट पॉसिबल करून दिलेली आहे। ई डिफ्रॉस्ट बटन आपल्याला मध्येच ऑन करायचं असेल, ऑफ करायचं असेल, ऑफ देखील आपण करू शकतो। सेकंड थिंग यामध्ये आपल्याला अवेलेबल आहे ते म्हणजे पॉवर कट नोटिफिकेशन किंवा ब्लॅकआउट नोटिफिकेशन। लाईट जाऊन आल्यानंतर आपल्याला फ्रीज मध्ये टेम्परेचर जर 9 डिग्री वरती असल्यास तर आपल्याला हे दोन आयकॉन्स ग्लो करून दिले जातात, ज्यामध्ये लाईट गेल्यानंतर इनकेस समजा फ्रीज मधला टेम्परेचर 9 डिग्री अँड अबाव गेलं असेल तर आपल्याला एक्सप्रेस कूलिंग आणि ब्लॅकआउट नोटिफिकेशन हे आयकॉन ग्लो करून दिले जातात। तर याचा फायदा आपल्याला फास्टेस्ट कूलिंग अचीव करण्यासाठी होऊन जातो। जर हा फीचर आपल्याला वापरायचा नसेल तर आपण फक्त सिंपल डोअर ओपन करून क्लोज केलात किंवा यातलं कोणतंही बटन प्रेस केलं तरी हा जो ऑप्शन आहे तो ऑफ होऊन जातो। लास्ट बट नॉट लिस्ट यामध्ये आपल्याला अवेलेबल आहे तो म्हणजे तुम्हाला इको मोड, ज्यामध्ये आपल्याला अवेलेबल आहे हा फ्रीज आपण जर 4-star असेल तर त्या ठिकाणी 5-star सारखा परफॉर्मन्स देण्याचं काम इको मोड वरती केलं जातं। यामध्ये आपला फ्रीज 6 डिग्री टेम्परेचर वरती रन होतो आणि 28% पर्यंतची एनर्जी आपल्याला सेव्ह करून देतो। ह्या सगळ्या फीचर सोबतच आपल्याकडे अवेलेबल आहे तो म्हणजे कर्ट मॅस्ट्रो। तर कर्ट मॅस्ट्रो यामध्ये कंपनीनं आपल्याला कर्ट बनवण्यासाठी एक लिटरचा कर्ट मॅस्ट्रोचा बॉक्स अवेलेबल करून दिलेला आहे। यामध्ये आपण नॉर्मल घरामध्ये ज्या पद्धतीनं दही बनवतो, मिश्रण बनवतो, त्याच पद्धतीचं मिश्रण याच्यामध्ये बनवायचं आहे आणि हे इथं प्लेस करून आपल्याला कीपॅड वरतीच सेट करायचं आहे की कोणत्या प्रकारची दही आपल्याला रिक्वायर्ड आहे किंवा लागणार आहे। तर यामध्ये आपण सेट करू शकतो सॉफ्ट, ज्यामध्ये 6.5 तास घेतले जातात, त्यानंतर थिक 7.5 तासाचं टायमिंग आहे, यामध्ये दही आपल्याला घट्ट आणि थंड करून मिळेल, यानंतर हा आयकॉन ऑटोमॅटिकली सर्व ऑप्शन वरती ग्लो होऊन जाईल। तर हे जे आहे हे कम्प्लीट झाल्यानंतर सर्व आयकॉन ग्लो झाल्यानंतर आपण 3 दिवसांपर्यंत दही आरामात वापरू शकतो विदाउट एनी स्मेल किंवा विदाउट एनी टेस्ट चेंज। तर ही या फ्रीजची खासियत आहे। सोबतच आपण जर बघाल तर आपल्याला यामध्ये बघायला मिळेल ते म्हणजे मोठे बॉटल स्टोरेज। जसं याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर 2-2 लिटरचं बॉटल स्टोरेज जे आहे ते आपण प्रॉपरली करू शकतो। आणखीन यामध्ये आपल्याला अवेलेबल आहे ते म्हणजे 10 वर्षाची कॉम्प्रेसर वॉरंटी सोबत 21 वर्षाचं VDE सर्टिफिकेशन। 21 वर्षाचं VDE सर्टिफिकेशनचा बेनिफिट यामध्ये असणारा कॉम्प्रेसर आपल्याला एक अश्युरिटी देतो की हा कॉम्प्रेसर लाईफ लॉंग चालेल। तर हे सगळे फीचर्स आपल्याला याच्या आतमध्ये अवेलेबल आहेत। तर हा आहे सॅमसंगचा नवीन रेफ्रिजरेटर सिंगल डोअर DG टच कूल। धन्यवाद।